आता सकाळचे 6:20 झालेले आहेत. मी 6 वाजताच उठलेली आहे. गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल. 6:20 झाले तरी अंधारच आहे बाहेर. झाडू पोछा वगैरे करते, झाडू मारते, मग नंतर पोछा करून आंघोळ करून पूजा वगैरे करते. चला मग पाऊसामोर काय होते तर समोरचं मग तुम्हाला दाखवते आज काय बनवणार आहे मी. तर आंघोळी करता पाणी ठेवत आहे, तोपर्यंत झाडू पोछा होऊन जाते माझा. चला मग आता झाडू करते आणि नंतर पोछा वगैरे मारून घेते, खालचं वगैरे झाडते, रूम झाडते. सकाळी 6 वाजता उठून झाडू पोछा करून आंघोळ केल्याशिवाय मला आवडतच नाही. आधीपासून मला सवय आहे या सगळ्या गोष्टीची, त्यामुळं मला सकाळीच. माझे मिस्टरसुद्धा आंघोळ केल्याशिवाय चहा वगैरे पित नाही. ही माझी रोजची रुटीन आहे, सकाळीच उठायचं, झाडू पोछा, खालचं झाडणं, इथलं वरचं. चला आता पोछा पण मारून झालेला आहे, पाणी गरम झालेलं आहे, तर आंघोळ करते. बघा माझी आता पूजा वगैरे झालेली आहे. आता मी मंदिरात जात आहे, शंकरीचं मंदिर आमच्या बाजूनीच, तिथे जात आहोत. अगरबत्ती घेतलेली आहे. सकाळी जर पूजा वगैरे झाली घरामध्ये तर वातावरण खूपच छान वाटते. आता चला मी मंदिरात जात आहे, शंकरजीच्या बाजूनीच आहे मंदिर. आज आमची रूही पण नाही उठली, 7:15 राहिले तरी, नाही तर ती सकाळीच लवकर उठून जाते, मग तिला पण पाहावं लागते प्रांजू, मग स्वयंपाक करत राहते. आता चहा मांडलेला आहे सर्वांसाठीच आणि ही गरम पाणी ठेवलेलं आहे. सकाळी आम्ही सगळेजण सकाळी गरम पाणी पितो, तुम्ही पण पीत जा, खूप छान राहते शरीरासाठी. सकाळी उठल्यापूर्वी जर तुम्ही ग्लासभर पाणी जरी पिले ना तर खूप छान वाटते दिवसभर पण. बघा आता माझ्या मिस्टर आणि पपई आणलेली आहे. आता रुईला पपई कापून देता, रुही पपई मागत आहे. बघा दे म्हणते रुही, बघा कशी पपई मागत आहे. बघा बघा पपई कापून मागत आहे. हा बघ रुई, हाय मन. रुईला पपई खूप आवडते, हे बघ स्वतः कापत आहे ती. घे रुई पपई खा. त्यांना पण बरं नाही आहे, हे 3 वाजताच परत आलेले आहेत ड्युटीवरून. आज संडे असल्यामुळे ते लवकरच आलेले आहेत, तब्येत चांगली नाही यांची पण. हा चार 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 रुई बघा, आपल्या आजोबाला चारत आहे. हा रुई बघा कशी आपल्या आजोबाला चार. हा रुई आता पपई खात आहे आमची, तिचे आजोबा पण खात आहे. आता 5 वाजलेले आहे, आमचा चहा पाणी वगैरे झाला. आता सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. बघा यांना बरं नसल्यामुळं ते पण घरीच आहेत. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.